अरे बरं झालं तू आलीस, तुझीच वाट बघत होतो. अगं माझा डाव अर्धवट राहिलेला आहे. 8 चौकोनापैकी 6 चौकोन पूर्ण झालेले आहेत. 2 चौकोन झालंय की मी जिंकलो. गंगा, आजपासून आपण आपण आपल्या साधनेला सुरुवात करणार होतो ना. आपल्या साधनेला? म्हणजे देवानंदची साधना. अभिन जाओ छोडकर, मला माहिती आहे हे किशोर कुमारचं गाणं नाहीये. गंगा, तुम्ही मला तुमची विद्या शिकवणार आहात ना? हो शिकवणार आहे, मी कुठे नाही म्हटलं. हो पण पण तशी काहीच तयारी दिसत नाहीये. तुला काय माहिती ग काहीच तयारी नाहीये असं? हा तुला काय माहिती सांग ना मला. तुला साधना करायची आहे. हो ठीक आहे, मग सुरू करूया साधना. हो तुम्ही मला ब्लॅक मॅजिक शिकवणार होतात ना? मग ती लिंब, त्या कवट्या, त्या टाचण्या, ते काळं उडीद, असं काहीच दिसत नाहीये. एक मिनिट. मी तुला जी विद्या शिकवणार आहे ना, ते ब्लॅक मॅजिक नाहीये, व्हाईट मॅजिक आहे. स्वच्छ सुंदर अंतकरणाने केलेली स्वच्छ सुंदर जादू, निरागस जादू, लहान मुलाच्या हसण्यासारखी जादू. आणि ती विद्या शिकण्यासाठी तू सांगितलेल्या त्या भयानक गोष्टींची अजिबात आवश्यकता नाहीये. अहो पण त्यासाठी काहीतरी साहित्य लागेल ना? नाही लागेल, लागेल साहित्य, लागेल ना, आपण मागू ना साहित्य. इंदू मावशी, ओ इंदू मावशी, जरा ते आपली पोतळी घेऊन या. इंदू मावशी, हा या. आल्या आल्या, डुलत डुलत आल्या. या सावकाश, डुलत 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 या. हा ठेवा 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 ठेवा. हा बरं मावशी, तुम्ही जेवलात की नाही? हो. आणि श्रीखंड खाल्लात? हो. तुम्ही मला सांगितलं होतं गेल्या 75 वर्षात श्रीखंड खाल्लेलं नाही, त्यामुळे खास तुमच्यासाठी मागवलं होतं. बरं ते यशवंत मामाना दिलं श्रीखंड? नाही. मग जा जा आधी वाडा देणार जा. तुम्ही मस्करी करताय ना माझी? मस्करी काय? नाही म्हणजे ते भूत श्रीखंड. का तू खात नाही श्रीखंड? बरं ते जाऊ दे, आधी आपण ही विद्या शिकूया. ही विद्या शिकल्यानंतर तुला कळेल आणि दिसतील इंदू मावशी कोण आहेत त्या. मग त्यांच्यावर बसून श्रीखंड खा, अशी बोट चाटून चाटून पातेलभर श्रीखंड खा. आता बघ काय करतोय ते शांतपणे लक्ष देऊन. काय करताय तुम्ही? तर खरं मी काय खेळणी कशाला मागवली आहे? अगं तू शांतपणे बघ तर खरं मी काय करतोय ते. काय करायचंय याच सांगतो सांग. तुम्ही मला विद्या शिकवणार का ही खेळणी? तेच काय खेळ खेळायचेत का? अगं तेच करतोय मी. ऐक, खरंच मस्करी करताय माझी? नाही मस्करी करत आहे. हे बघ, हे 8 चौकोन आहेत ना, त्याप्रमाणे 8 टप्पे आपल्या विद्येचे. जसं जसं तू एक एक खेळणं उचलशील तशी तशी त्या टप्प्याटप्प्याने तुला विद्या शिकता येईल. खेळणार असं असेल तर मी आत्ताच हे सगळं उचलते, त्यात काय? होय ना, एक काम कर, हे छोटस खेळणं आहे ना ते उचल भाऊ. अजून जोरला, जोर लगा गे अय्यो, जोर लगा गे अय्यो. गुड मॉर्निंग.
प्रशांत चहा घ्या गरम आहे. तुमची तब्येत बरी आहे ना? तुमचं लक्ष नाही आहे माझ्याकडे. तुम्हाला काल ती काल त्या बाई असं रस्त्यावर का बरं सोडून गेल्या? मी आल्यापासून बघतो तुम्ही काहीच बोलत नाही आहे, तुम्ही हालचाल पण काही करत नाही आहे. तुमची तब्येत बरी आहे ना? तुम्ही आजारी आहात का तुम्हाला काही रिॲक्टच व्हायचं नाही आहे? तुमच्या डोळ्यांकडे बघून असं वाटतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजत आहेत. मला असं वाटतं की मी डिस्टर्ब करतोय तुम्हाला. सॉरी 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 एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही माझ्याशी बोला, ठीक आहे? मी चहा ठेवतो इथे. पण थंड व्हायच्या आधी घेतलात तर मला बरं वाटेल. किती प्रसन्न वाटते नाही अंबाबाई? तुमच्याकडे बघून असं वाटतं की आई अंबाबाईची सावली सतत तुमच्या बरोबर असते. झालं तुमचं काम? आत्ताच तिथे सायबर कॅफे मध्ये जाणं गरजेचं होतं का? इथे आमच्या बरोबर बसला असतात, थोडा वेळ जरा पिल्लूच्या बारशाबद्दल थोड्या आमच्याशी गप्पा मारल्या असतात ना, तर आम्हाला बरं वाटलं असतं. आणि तेवढ्या वेळात नेट सुद्धा तुमचं सुरू झालं असतं. तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे. मला खूप महत्वाचं मेल. महत्वाचं 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 असं काय महत्वाचं? ए बाबानो, अरे नका रे वाद घालू. तुमच्या वादाने उठली बघाय. हा चल पिलू पिलू आपण आताच जाऊया. आई बाबांना भांडू देत. काय भांडायचंय ते. चल निहा, काही गोष्टी अशा असतात की ज्यांची स्पष्टीकरण देता येत नाहीत. ओके बायकोला सुद्धा मला सांगा असं काय घडलंय की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा बाबा होणं सुद्धा धड एन्जॉय करता येत नाहीये? प्रॉब्लेम काय? नाही प्रॉब्लेम काही नाही. प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तुम्ही हे जे सगळं वागताय ते सगळं नॉर्मल आहे असं वाटतंय तुम्हाला का मी मूर्ख आहे असं वाटतंय? खरं सांग, तुम्हाला कुणीतरी माझ्यापासून वाटून घेत आहे असं सारखं वाटतंय मला, आणि मला ते सहन नाही होत. तसं नाही. नेहापासून राजाला कोणीही वाटून घेऊ शकत नाही. हो ना, मग मग पूर्वीसारखं पारदर्शकपणा का नाही आपल्या नात्यात? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो मी समजून घेईन इतका समंजसपणा माझ्यात नाहीये असं वाटतंय तुम्हाला? नाही तसं काही नाही. मग बोला ना माझ्याशी मोकळेपणाने.
इथे आल्यापासून तुम्ही माझ्याशी खूप वरवरचं असं उथळ बोलताय. मला त्रास होतो त्याचा. आज तुम्ही माझ्याशी नीट बोला. सांगा मला काय झालंय. तिथे न्यूझीलंडला काही झालं का? तुम्हाला काही टेन्शन आहे का? कुणी मित्र आहे का? कुणी मैत्रीण आहे का? नेहा, तुला सांगण्यासारखं माझ्याकडे आता काही नाही खरंच. फक्त काही बिझनेस टेन्शन्स आहेत, पण माझी टेन्शन्स मी तुझ्या डोक्यावर ठेवून तुझा मनस्ताप मला वाढवायची इच्छा नाही आहे. ओके, आपण ह्या विषयावर नको बोलायला आत्ता खरंच. ते चारीच्या चारी फॅक्ट्स आजच्या आज व्हायला पाहिजेत. ठीक आहे, मी करतो तुम्हाला फोन नंतर. ओके, काय तुम्ही अजून चहा नाही घेतलात? डॉक्टर कुलकर्णी, विक्रम बोलतो. डॉक्टर साहेब, माझ्याकडे एक पेशंट आहे. कोणी सांगितलं होतं त्या भैरवीला शोधायला रस्त्यानं वणवण भटक म्हणून? तिला एव्हाना त्या रस्त्यावरून उचलून कुणीतरी एखाद्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं असेल, नाहीतर एखाद्या सेवाभावी अनाथाश्रमात. ती नाही भेटणार आता तुला परत. आणि चुकून भेटते असं वाटलं तर मी तुमची भेट घडू देणार नाही. स्वतःला मोठं समजू नका मॅडम. तुमच्यापेक्षाही कुणीतरी मोठं आहे या जगात. आणि जर का त्याच्या मनात जर का असेल ना, तर आम्ही दोघं पुन्हा एकदा एकत्र येऊ. हा असला भोळसट आशावाद काही कामाचा नसतो. अरे, काही हाताला लागत नाही ते. टेल मी समथिंग विश्वास, त्या भैरवीनं तुला आजपर्यंत इतक्या लाथा घातल्या तरी तुला तिचं इतकं कौतुक काय? तुम्हाला नाही कळणार मॅडम, त्यासाठी प्रेम करता यावं लागतं. प्रेम नाही तर काय करते मी? जगातल्या सगळ्या सुखसोयी तुझ्या समोर आणून ठेवायला तयार आहे मी, पण
तुला त्या भैरवीचा प्रूफ आहे. त्या भैरवीनं आजपर्यंत तुला काय दिलंय विश्वास? दुःखाशिवाय काय दिलंय भैरवीनं तुला? ती आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुला भेटली तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यात फक्त अश्रू ठेवून गेली. तरीही तुला भैरवीच हवी आहे. विश्वास माझा ऐक, तुझा भूतकाळ विसर, आपण दोघं लग्न करू. विश्वास, विश्वास, मी इतकं प्रेम देईन तुला की तुला तुझ्या त्या भैरवीचा विसर पडेल. इट्स अ प्रॉमिस. आणि भैरवीबद्दल जर काही लक्षात ठेवायचंच असेल तर फक्त तिनं केलेला विश्वासघात लक्षात ठेव. आता तरी स्वतःसाठी जगायला शिक. जोर लगा के अयो, जोर लगा के अयो. तुला एक साधं बदक उचलता येत नाही, केवढी घाई. मी तुला सांगितलं नव्हतं हे एक एक खेळणं म्हणजे एक एक टप्पा आहे जादूचा. पर ही विद्या शिकण्यासाठी एक ध्येय लागत, एक हेतू लागत. तुझं काय ध्येय आहे? किर्लोस्करांचा विनाश. हे बघ, हे असलं काय तुझ्या डोक्यात असेल ना तर मी शिकवणार ना तुला जादू. मी तुला काय सांगितलं होतं, ही एक निरागस जादू आहे, ती चांगल्या गोष्टींसाठीच वापरायला हवी. बरं बाबा ठीक आहे, मला काही लोकांचं कल्याण करायचं, त्यासाठी तुमची जादू शिकायची. माझा विश्वास बसत नाही तुझ्या या असल्या बोलण्यांवर. पण ठीक आहे, मी तुझ्यावर अगदीच अविश्वास दाखवू शकत नाही. ठीक आहे, बरं मला सांग, कोणाकोणाचं भलं करायचंय तुला? नाना, जयसिंग आणि यामिनी.